नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचं या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब, स्वागत आपलं. नमस्कार. शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती सांगताना यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा असतो तो म्हणजे कार्यशाळा, मोफत कार्यशाळा. या आठवड्यामध्ये अर्थातच 28 तारखेला औरंगाबादमध्ये होते, 27 तारखेला नाशिकमध्ये होते. या दोन्ही कार्यशाळा किती महत्त्वाच्या आहेत काय सांगाल? नाही, मोफत कार्यशाळा म्हणजे एक सुरुवात असते ऋषी. म्हणजे आपल्या मनात खूप उद्वंद असतात की नक्की काय करावं. हे चॅनलवर सांगतायत, आपण व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर ऐकतो, कुठल्या तरी तरुणाने नोकरी सोडली आय टी पार्कमधली आणि तो आज एवढे करोड कमवत आहे तेवढ्या, पण नक्की काय हे व्यवसाय सगळ्यांना जमू शकतात की नाही शकत? अच्छा, मला तो जमू शकतो का? माझं शिक्षण एवढं आहे, माझ्याकडे असलेलं भांडवल एवढं आहे, किंवा माझ्याकडे वेळ जो आहे तो एवढा आहे? आणि मग ते द्वंद्व जर सोडवायचं असेल, खरोखरच त्या श्रीमंतीकडे आपल्याला जायचं असेल ना, तर आपल्याला ॲक्च्युली एकदा ते बघावं लागतं नक्की काय. कुठले असे व्यवसाय आहेत जे आपल्याला कमीत कमीत पैशात, कमीत कमीत वेळेत आणि कमीत कमी जागेत उपलब्ध होऊ शकतात आणि पण ते सहजरित्या करू शकतो. मग हे जर समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ठीक आहे हे विषय आपल्याला सूट होऊ शकतात, आपण ते करू शकतो, मग नेमकी त्याची सुरुवात कुठून करावी, त्याला लागणारं भांडवल कसं उभारावं, मार्केटपर्यंत तो माल कसा पोचवावा, आणि ह्या सगळ्या याच्यातून श्रीमंती साध्य करण्यासाठी मार्केटिंगचे नवीन तंत्र काय आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान काय हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल, शिकायचं असेल, तर ह्या मोफत कार्यशाळा खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला सांगतो, आता रविवारी जी आमची औरंगाबादला कार्यशाळा किंवा शनिवारी जी नाशिकला कार्यशाळा आहे, इथे आम्ही एक वेगळा विषय घेऊन चाललो आहे, वनशेती. कारण आजपर्यंत हे दुर्लक्षित राहिलेलं क्षेत्र आहे. वनशेती म्हटलं की आपल्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं, नक्की वनशेतीतून आपण काय साध्य करायचं आहे. आज तुम्ही विचार करा की असे किती माणसं आहेत आपल्या आजूबाजूला किंवा जे कार्यक्रम बघतात त्यांच्यापैकी, की किती जणांनी चंदनाची लागवड केली? तर उत्तर खूप कमी येते, नाहीच म्हणून. आणि मग चंदनाची आपण लागवड करत नाही, मग त्यातले श्रीमंती आपल्याला कसे समजणार, कसा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर आज बाजारपेठेचा जर विचार केलात तर जगातले 80% बाजारपेठ ही भारताने काबीज केली आहे. एवढा मोठा त्याच्यामध्ये उलाढाल असते. आज जर तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांचे जर रेट बघितलात तर 15,000 रुपये किलोने ते चंदन विकत घेत आहेत, किंवा सरकारी आकडे जर बघितला, सरकारी याच्यानुसार तुम्ही जर बॉन्ड करता तर 6,000 रुपयाने. म्हणजे कमीत कमी तुमच्या एका चंदनाच्या झाडाला किमान 2 ते 3 लाख रुपये भेटतात. आता तुम्ही विचार करा, एका एकरमध्ये किमान 1,000 झाडं बसतात, म्हणजे जवळजवळ किती करोडोचं आपले उलाढाल होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी जास्त तुम्हाला देखभाल करावी लागत नाही, नाही कुठल्या प्रकारचं खत लागत आहे, नाही पाऊसही पाणी जास्त असायला हवं असंही काही नाही आहे. पण नक्की ती लागवड कशी करावी, त्याची रोपं कुठून भेटतात, कशा पद्धतून किती बाय कितीवरती हे केली पाहिजेत, सरकारचे आताचे कायदे काय आहेत, त्याला भेटणारी सबसिडी किती असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या कार्यशाळांमधनं भेटत असतात. जसं चंदनाचं बोलतो तसं मिलियाडोबिया आज फर्निचर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होतो. आजच्या डेटला जर तुम्ही बघितलात, बँगलोर युनिव्हर्सिटीने खूप मोठं काम केलं, रिसर्च केलं त्याच्यावरती. जवळजवळ 15,000 रुपये किमान एका झाडामागे आपल्याला भेटतात. आणि ही झाडं जर 10 बाय 10 अंतरावर जर लावली तरी एका एकरामध्ये किमान 1200 झाडं लागत आहेत. आणि तुम्ही जर बघितलात, 1-1.5 वर्षातच ते झाड 40 ते 45 फूट उंच वाढतं आहे, आणि 7व्या 8व्या वर्षी तुम्हाला उत्पादन भेटायला सुरुवात होते. मग असे खूप जण असतात की जे शेतीपासून लांब झाले असतात, किंवा आज तुम्ही जर बघाल खूप शेती पडीक आहे, मग अशा जमिनीवर जर आपण अशा पद्धतीतली जर वनशेती भेटली तर आज नाही पण किमान 7-8 वर्षानंतर तुम्ही करोडोचे मालक होत आहे, शाश्वत इन्कम तुम्हाला त्याच्यातून भेटतो, ज्यासाठी जास्त मेहनतही करावी लागत नाही. मग असे मध्यम किंवा दीर्घ पल्ल्याचे जे कार्यक्रम असतात तेही करणं खूप गरजेचं आहे, नुसतं शॉर्ट टर्म करून नाही फायदा आहे. आणि ह्याची सांगड कशी घालावी हे या कार्यशाळेत शिकवलं जातं. नाशिकला मी स्वतः असेन, त्याच्यानंतर औरंगाबादला स्वतः निकेत दलाल साहेब असतील, त्यांना मी स्वतः बेंगलोरला पाठवलं होतं, लातूरला पाठवलं होतं जिथे शेती केली जाते, युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं होतं, कशा पद्धतीत सरकारी कायदे कानून आहेत, कशा पद्धतीत त्याची विक्री केली जाते, कसं 7-12 वर ह्याची नोंदणी करायची असते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिलेदारांकडनं हे करून घेतो. कारण नुसतं ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं हे महत्त्वाचं नाही आहे ऋषी, तर ते उद्योजक म्हणून घडलं पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून हा कटाक्ष आहे की जो सुवर्ण कोकणचा शिलेदार होतं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या आईवडिलांना, त्याच्या मुलाबाळांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे की आज सुवर्ण कोकणमध्ये हे शिलेदार होते, म्हणून आम्हाला हे वैभव दिसतंय, आम्हाला हे सुख समृद्धी दिसते. आणि त्यासाठी हे सगळे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आणि म्हणून शिलेदारांकडनं ही लागवड आपण करून घेतो आहे.
आणि ही लागवड करताना आपली काही माणसं आहेत ती जाऊन प्रत्यक्ष तिथे लागवड करतात, त्याचं मेंटेनन्स करतात, त्याची देखभाल करतात, जेणेकरून हा कुठलाही प्रयोग हा कुठलाही व्यवसाय हा फेल गेला नाही पाहिजे ह्याची काळजी घेतली जाते. नाही, ही काळजी घेताना सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे माणूस मिळतात, पैसे मिळतो, जमीन मिळते, पण मार्गदर्शन मात्र मिळत नाही. पण इथं या चळवळीत आल्यानंतर शिलेदारांचं नेटवर्क हे इतरांना मदत करते. म्हणजे दरवेळेला एखादा व्यवसाय सुरू करताना अनुभवाच्या खस्ताच खाल्ल्या पाहिजेत आणि मग तुम्हाला लॉस झाल्यानंतर अनुभव मिळणार आणि मग तुम्ही श्रीमंत होणार. यापेक्षाही अनुभव हा तुम्हाला उद्योगाच्या सुरुवातीलाच देणारा हे एकमेव साधन आहे. याबद्दल नक्की ऋषी, पण थोडंसं लोकांच्या अपेक्षा जास्त वाढवतात. खूप लोकांना मार्गदर्शन किंवा श्रीमंतीचा मार्ग व्हॉट्सअपवर हवा असतो, फोनवर हवा असतो, तर सर्वांना विनंती आहे तसं करू नका. ज्या मोफत कार्यशाळा असतात तिथे मी असतो, तज्ज्ञ असतात, शिलदार असतात, तिकडे या, शिलदार मीटिंगला या. अन्यथा घाटकोपर ऑफिसला तुम्ही जर दुपारच्या सेशनमध्ये म्हणजे 2 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत जरी आलात तर मी असेल, माझे काही सहकारी असतात, तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर एक प्रॉपर मार्ग. पण तुमची तयारी पाहिजे, तेवढा वेळ द्यायची, तेवढं शिकण्याचं, तेवढा अभ्यास करण्याची. श्रीमंती सोपी आहे, शाश्वत नफा आहे, पण त्यासाठी तुम्हाला काही ना काही गोष्टी म्हणजे किमान वेळ तरी देता आला पाहिजे. आणि जी शिकण्याची वृत्ती आहे ना ते तुमचा उद्योजक तुमच्यातला उद्योजक घडवत असते ऋषी. आज विशेष प्रशिक्षण आहे, DBT. DBTचा आज एवढा मोठा वापर लोक करत आहेत, आज मोठ्या प्रमाणात DBT लोक बघतायत. कारण DBT ही नावापुरता DBT नाही तर त्याच्या सगळं सार आहे. शेळीपालन म्हणा, कुक्कुटपालन म्हणा, मत्स्यपालन म्हणा, कुठलाही विषय घ्या तर नेमकी सुरुवात कुठून करावी, कोणत्या जातीपासून सुरुवात करावी, त्याचं शेड व्यवस्थापन काय, चारा पिकं काय, औषध उपचार काय, विक्री व्यवस्थापन, इथपर्यंत सगळं सामावलेलं असतं. वेस्टेजमधनं पैसा कसा कमवायचा हे जर शिकायचं असेल तर प्रत्येकाकडे ह्या ज्या DBD आहेत सुवर्णकोकणच्या त्या संग्रही असणं खूप गरजेचं आहे ऋषी. कारण त्या तुम्हाला दररोज शिकवत असतात, दररोज तुम्हाला घडवत असतात, दररोज तुम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देत असतात. आणि आज जर तुम्ही एक सामायिक धागा बघितला, प्रत्येक शिलेदार जो यशस्वी आहे त्या प्रत्येकाकडे जी DBD असते ती असतेच असते, तो रोज ते बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे जे यशस्वी शिलेदार आहे, जे जे चांगला पैसा कमवतात, त्या प्रत्येक शिलेदारामध्ये एक समान धागा आहे की तो प्रत्येकजण शिलेदार मीटिंग जी असते ना ती कधीच चुकवत नाही. कारण तिथे त्याला पैसा मिळतो, तिथे त्याला जमीन भेटते, तिथे त्याला तज्ज्ञ भेटतात, तिथे त्याला अशी माणसं दिसतात भेटतात की जी मदत करायला तत्पर असतात. आणि त्यांनी अतिशय शून्यातून हे विश्व निर्माण केलं असतं. आणि त्यामुळे शिलेदार मीटिंग हे मला वाटतं प्रत्येक शिलेदाराचं यशाचं गमक आहे. नाही, शिलेदाराच्या या सगळ्या संकल्पनेतनं हे सगळं होतं आहे. एकमेकाला मदत करणं हा सगळा एक मोठा भाग असतो. कारण अनेक शिलेदार इथे येतात माझ्यासमोर व्यासपीठावर मुलाखतीला बसतात आणि ते असं म्हणतात की मला याच चळवळीनं बीज दिलं आणि याच चळवळीनं मार्केट दिलं. बीजापासून ते मार्केटपर्यंत निर्माण करणं हे सुवर्ण कोकणला आता कसं जमू लागले ना, आता ते अंगवळणी पडणार लोक ऋषी. लोकांमध्ये तो विश्वास बसत गेला, ते जाणून बुजून तो विश्वास निर्माण केला की तुम्ही जेव्हा इतरांना मोठं करता तेव्हा तुम्हाला मोठं व्हायला जास्त प्रयास करत लागत नाही. आणि म्हणून ही जी एकेची ताकद आहे ही लोकांना आता समजायला लागली. आज प्रत्येक शिलेदार, कारण हे मोठं व्यासपीठ आहे, आज तुम्ही जर बघाल प्रत्येक महिन्याला 8 ते 10 हजार नवीन शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षित करत असतो. मला वाटतं ही महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली एकमेव चळवळ असेल जेवढ्या मोठ्या व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांशी, तरुणांशी, उद्योजकांशी संवाद साधत असते. आणि इथे नवनवीन शेतीचे जे तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला इथे सापडत असते. इथे तुम्हाला हाताला धरून शिकवणारी माणसं भेटतात. अट एकच असते की तुमच्यामध्येही ती तळमळ तेवढी प्रखर असली पाहिजे. कारण देतात म्हणून आपण जायचं तसं नसतं, तर तुम्हालाही ती एक बोलतो ना ओढ असली पाहिजे. आणि त्यासाठी मी नेहमी सांगतो की जबाबदारी आणि ची जाणीव किंवा आज असल्याशिवाय ह्या गोष्टी नाही बघत. त्यासाठी राग असला पाहिजे, चीड असला पाहिजे. कारण आपण जे जगतो आहे ते नक्की जगणं आहे का की रेंगाळतोय खेड्या मुंग्यांसारखे, त्याचाही कधीतरी आपल्याला एक बोलताना एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण होत आहे कसं ऋषी, सगळ्या गोष्टी आपण नुसत्या स्वप्नवत बघत असतो की आज मी मोठा आणि उद्या, पण असंच एका रात्रीत किंवा एका क्षणात नाही ना मोठं होत. असं कोणच नाही आहे मसिया तुम्हाला येईल आणि काहीतरी देईल. तुम्हाला त्यासाठी धडपड केलं पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोचलं. आणि चांगल्या गोष्टी नेहमी पोचवाव्या लागतात ऋषी. वाईट गोष्टींकडे माणसं बघा स्वतःहून जातात. आता तुम्ही जर महिना 2 महिना जर बघितला जेव्हापासून ही दारूबंदी केली, लोक कुठे जंगलात जिथे जिथे भट्ट्या लागल्यात तिथे उन्हा तानाची कसली त्यांना काहीच फरक पडत नाही आहे. मी मागे कोकणात होतो लग्नाला माझ्या घरी, आणि आमच्या गावातून तसा रस्ता आतमध्ये पुढे जातो देवळाच्या कुठे ते डोंगरात. मी बोललो हे दुपार म्हणजे एवढं रखरखत ऊन आहे, ही लोकं जातात कुठे आणि कशा पद्धती, यांना ऊन का लागत नाही? तर मला माझा मेहुणा सांगतो भाऊजी यांना ऊन का आता जातानाही लागणार नाही आणि येतानाही लागत नाही. सांगण्याचा तात्पर्य काय की वाईट गोष्टींकडे माणसं स्वतःहून जातात.
पण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवाव्या लागतात ऋषी. आणि म्हणून हा जो जागर आपण करतोय, गेली मला वाटतं आता 3 वर्ष होत आले, जवळजवळ 800 आसपास कार्यशाळा केल्यात. मला वाटतं 350 जास्त तालुक्यात मी प्रत्यक्ष स्वतः गेलो आहे, शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि लोकांमध्ये शिकण्याची वृत्ती आहे, लोकांना जर चांगलं प्रामाणिक असेल तर लोक ते नक्की डोक्यावर घेतात. आणि आता उगाच आज जर तुम्ही कार्यशाळा बघितल्यात, सगळ्या कार्यशाळा हाऊसफुल असतात, प्रचंड गर्दी लोकांची असते, कितीतरी विशेष प्रशिक्षणात आम्हाला लोकांना परत पाठवावं लागतं जागा नाही म्हणून. आणि म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की जर तुम्हाला खरोखर ही श्रीमंती आत्मसात करायची आहे, साध्य करायची असणार, तर तुम्ही पहिले त्याची नोंदणी करा. नुसती कार्यशाळा नाही तर DVD असेल, मोफत कार्यशाळा असेल. एकदा तुम्ही तुमची सीट बुक केलात ना की तुम्हाला मग निराश व्हायची वेळ नाही. आणि म्हणून प्रत्येक कार्यशाळेमध्ये आमचा कटाक्ष असतं की आलेल्या माणसाला उद्योजक म्हणून कसं उभं करा, कसं त्याला सर्वतोपरी मदत केली जाते. तुम्ही जर घाटकोर ऑफिसचं स्वरूप जर बघितलं की आमच्या इथे स्टाफला बसायला जागा नसते, एवढ्या मोठ्या संख्येने नुसते महाराष्ट्रातून नाही येत, तर तुम्ही गुजरात असेल, कर्नाटक असेल, राजस्थान असेल, दिल्लीपासून लोक येऊन भेटत असतात ऋषी, की नक्की श्रीमंती कशी आहे, कशा पद्धतीतला अभ्यास केला पाहिजे, कुठलं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, कमीत कमी पैशात कमीत कमी वेळेत आपण कसं उत्पादन घेऊ शकतो, कमी पाण्यावर कोणतं उत्पादन घेऊ शकतं, किंवा आंतरपिकं कोणती घ्यायची, हे सगळे प्रश्न घेऊन लोक येत असतात. आणि खूप बरं वाटतं जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधानाची जी चमक असते ते बघून खूप आनंद देत मिळतो. नक्कीच या सगळ्या गोष्टी असतात त्या आपण छोट्या गुंतवणुकीत आणि छोट्या कालखंडाचा विचार करताना जर नव्या उद्योजकांसमोर या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं तर ही श्रीमंती मिळवणं शक्य आहे का? नाही, शक्यच नाही, सोपी पण आहे ऋषी. कारण छोट्या छोट्या व्यवसायातच पैसा असो, जसं मी मागे तुम्हाला एकदा मशरूम शेतीबद्दल बोल, तसं गांडूळ खत व्यवस्थापन, आज 3-3 हजाराला रेडीमेड बॅग भेटते, लागतं काय त्याच्यामध्ये पाणी थोडंसं आणि वेस्टेज, म्हणजे शेणखत शेण असेल किंवा गांडू लेंड्या असतील, कचरा असेल, ह्या माध्यमातूनच आपण 20-25 दिवसात गांडूळ खत तयार करतो ना. सी तुम्हाला वर्मी वॉश वर्मी कंपोस्टचे पैसे तर भेटतातच, पण जे कल्चर आपण सोडतोय तेही कल्चर डबल बनून मिळतं, त्याचेही पैसे 300-350 रुपये किलोनी विकले जातात. पण प्रॉपर पैसा मिळवण्यासाठी कुठल्या जातीचं कल्चर वापरलं पाहिजे गांडूळचा, तोही अभ्यास असला पाहिजे. से प्रत्येक व्यवसायात पैसा आहे, पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला हवा, तुमची ती तळमळ खूप प्रखर असायला हवी की नाही, आणि स्वतःला झुकून दिलं पाहिजे, एक जुनून असला पाहिजे. करायचं म्हणून करता येत नाही, आणि त्यासाठी मग तुमचा पाया मजबूत हवा, आणि तो पाया मजबूत करण्याचं काम ह्या ज्या कार्यशाळा असतात, अभ्यास दौरे असतात, किंवा ज्या DVD असतात, त्या अतिशय सुरेख करत असतात. नक्की ज्याच कार्यशाळेबद्दल आपण जेव्हा नेहमी बोलतो, जशा या आठवड्यातल्या कार्यशाळेत म्हणजे 27 नाशिकला होते, 28 औरंगाबादला जी मोफत होते, आधी मोफतबद्दल बोलूया की या मोफत कार्यशाळा तुम्हाला काय काय देऊन जातात ज्या नव्यानं या चळवळीत येत आहेत त्या विद्यार्थ्यांना? एक जगण्याचा नवा मार्ग भेटतो ऋषी. आणि ह्या कार्यशाळेत जर तुम्ही बघाल, महिलांची गर्दी खूप मोठी असते, तरुणांची गर्दी खूप मोठी असते, विद्यार्थी असतात, काही पालक तर मी बघितलं की मुलांना जसं एखाद्या क्लासेसला घेऊन जातात तसे आपल्या लहान लहान मुलांना घेऊन असतात 10वी 12वीच्या नंतरचे. कारण आज प्रश्न पडलाय 10वी 12वीनंतर नक्की काय, कारण हे सगळ्या शिक्षणाचा जो प्रक्रिया तुम्ही बघितलात नाही, हे फक्त गुलाम बनवण्याचे कारखाने आहेत. डिग्री घ्यायची आणि कुठेतरी कारकुनी करायची 10-20-30 हजारामध्ये, शेती करत नाही कारण कोण मुलगी देत नाही वगैरे, खूप अशा गोष्टी आहेत. पण जर तुम्हाला खरोखर एक आत्मिक समाधान हवं आहे, एक प्रचंड पैसा आपल्या कुटुंबियासाठी आपल्यासाठी कमी आणि एक अभिमानाने जर जगायचं असेल ना, तर तुम्हाला कुठला ना कुठला उद्योग हा केलाच पाहिजे. नोकरी हे तात्पुरता सॉल्युशन आहे, पण तुम्हाला जर कायमस्वरूपी ह्या चक्रव्यूह भेदायचं असेल, एक सुखासमाधानाने जर राहायचं असेल, एक तुम्हाला चांगला पैसा जर कमवायचा असेल समाधानाने, तर शेती शेतीपूरक व्यवसायाशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. कारण इथे एकतर तुम्हाला भांडवल लागत नाही आहे, तुम्हाला इथे वेळेचं गणित नाही आहे, तुम्हाला वयाचं गणित नाही आहे, तुमचं वय काही असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं की कुठली जातपात इथे बघितली जात नाही. ज्याला आतमध्ये आग लागली आहे ना, जो पेटून उठला आहे ना, त्याच्यासाठी हे सगळे उद्योगधंदे. आणि शिक्षण अभ्यास एवढा खूप मोठा आहे किंवा प्रशिक्षण खूप मोठं घ्यायचं असंही नाही आहे. एक जुजबी बेसिक नॉलेज घ्या, जे अनुभवी आहेत त्यांच्यासोबत काम करा, त्यांच्याकडनं मदत घ्या. आणि सुवर्ण कोकणमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक मदत ही त्यांना उपलब्ध असते, फक्त त्यासाठी त्यांनी तेवढं सजग असणं खूप महत्त्वाचं आहे. या ज्या शिलदार मिटिंग असतात, कार्यशाळा असतात, इथे खूप तज्ज्ञ येतात, खूप चांगली माणसं भेटतात, त्यांच्याशी दोस्ती करणं, त्यांच्या फार्मला व्हिजिट देणं, त्यांच्याकडनं अनुभवाची शिदी रीती करून घेणं, हे कौशल्य पण तुमच्याकडे असलं पाहिजे. अशीच एक महत्वाची आणखीन कार्यशाळा म्हणजे 28 पुण्यात जी होते ती विशेष कार्यशाळा, यामध्ये कोण असणार आहे आणि विषय काय असणार आहे? 28 कार्यशाळेचं वैशिष्ट्य असं ना की ते कालपासून आम्ही त्याची बुकिंगच बंद केली ऋषी.
कारण झालं आहे काय की प्रचंड संख्येने, कारण गेले 1.5-2 महिने आम्ही पुण्यामध्ये कार्यशाळा घेतलेले होते, त्यामुळे खूप आग्रह होता, म्हणजे एवढे प्रचंड फोन होते की आम्ही हैराण झालो, फक्त पुणे की पुणे. आणि मग ही कार्यशाळा ठेवली. ह्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला सांगतो मत्स्यशेती हा मुख्य विषय आहे. मत्स्यशेतीवर स्वतः इम्रान खान सर आहेत, ज्यांचं स्वतःचं मत्स्य संवर्धन चालतं. मला वाटतं नर तिलापिया जातीचे मासे त्याने सोडल्यात. आणि हा एक असा प्रकार आहे ना ऋषी, कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला प्रचंड नफा देणार. आणि मत्स्यशेतीमध्ये तुम्हाला मार्केट शोधावं लागत नाही, अनुदान हमीभाव ही लपडी इथे नसतात. तुम्हाला सांगतो कुठलेही मासे घ्या, राहू असेल, कटला असेल, मांगूर असेल, विविध जातीचे मासे आहेत, नर तिलापिया आहे, यांचा उत्पादन खर्च जो आहे ना तो जास्तीत जास्त 65 ते 70 रुपये आहे. म्हणजे प्रत्येक मासे तुम्ही बघा कुठलाही मासा 125 ते पुढे त्याची रेट चालू होते. म्हणजे किमान एका माशामागे आपल्याला 50 रुपये भेटतात. आणि तुम्ही जर 1 एकराचा जर प्रकार बघितलात तर 1 एकराच्या शेततळ्यामध्ये किमान 30 ते 40 हजार मासे आपल्याला पैदास करता येतात. तुम्ही विचार करा, 30,000 × 50 जरी पकडले तरी 15 लाख रुपये आपलं 6 महिन्याचं 8 महिन्याचं आपलं उत्पादन असतं. पण ह्याचा अभ्यास केला पाहिजे, बाबा शेततळं कसं मारायचं, कसं टेम्परेचर मेंटेन करायचं, त्या जे मासे असतात त्याचं ब्रीड्स कुठे भेटतं, त्याचं फिडिंग कसं कुठे भेटतं, कशा पद्धतीत त्याचं संगोपन करायचं, एकदा का तो अभ्यास केला, प्रॅक्टिकल नॉलेजसाठी कुठल्या फार्मवर केला, अशा चांगल्या लोकांशी दोस्ती केली, ती डीव्ही वारंवार अभ्यास केला, तर आणि तरच तुम्हाला त्याच्यात पैसा भेटतो. पण पैसा सोपा आहे, सहज आहे, शाश्वत आहे, फक्त तुम्ही त्यासाठी बोलताना एक मानसिक तयारी तो आपला पाया मजबूत करणं हे खूप महत्त्वाचं. जाता जाता एकच महत्त्वाची कार्यशाळा, अर्थात ती पुढल्या आठवड्यात असती तरी एवढ्यापासून बुकिंगच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. 4 जूनला मोठी कार्यशाळा होती आहे मुंबई येथे, त्या कार्यशाळेबद्दल. नक्की ऋषी, 4 जूनला मला वाटतं खूप महत्त्वाचा दिवस आहे. 4 जूनला आपण सोलापुरातच अभ्यास दौरा ठेवला, म्हणजे सटाले साहेबांचा जो फार्म आहे सोलापूरला, तिथे आपल्याला विविध चारा पिकं असतील, ओझोला असेल. ओझोला हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा, ज्यांच्या ज्यांच्याकडे जनावरं आहेत म्हणजे गाई म्हशी आहेत किंवा शेळ्या आहेत कोंबड्या आहेत, त्यांच्या खाद्यावरचा खर्च कमी करून त्यांचे जर प्रोटीन्सची क्षमता वाढवायची असेल तर ओझोला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ओझोला असेल, चारा पिकं असेल, विविध जातीच्या शेळ्या असेल, कारण तिथे प्रत्येक शेळी त्यांची 1 लाख रुपयाच्या खाली विकली जात नाही, किमान आपले 25,000 तरी जाईल, मग नक्की कोणती चारा पिकं द्यावी हे तिथे बघायला भेटेल, अनुभवायला भेटेल. तसंच कुक्कुटपालनावरती मार्गदर्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गांडूळ खत व्यवस्थापन, कारण आज गोट बाजार जे सटाले सर आहेत वर्षाला 25 ते 30 लाखाचा त्यांची उलाढाल फक्त गांडूळ खतातून आहेत. ते कसं काय कशा पद्धतीत करेल हे सगळं तुम्हाला अनुभवायला भेटेल. तसेच 4 जूनला साताऱ्याला भव्य मोफत कार्यशाळा, आणि सगळ्यात महत्त्वाची कार्यशाळा मुंबईची जी आहे तिथे मात्र आम्ही शोभिवंत माशांची मत्स्यशेती, कारण प्रचंड पैसा या शोभिवंत माशांच्या मत्स्यशेतीमध्ये, हळद लागवड, शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे 4 विषय घेतलेत. विनंती सरांना एवढीच आहे की ज्यांना ज्यांना या कार्यशाळेत खरोखर प्रामाणिकपणे येऊन काहीतरी करायचं आहे ना त्यांनीच या, उगाच गर्दी नको. कारण काय होतंय, शेकडो लोक परत जातात जागा नसल्यामुळे. मागेही मुंबई तसाच हे झाला, वेळ आमच्यावर नामुष्की आली की जवळजवळ 150 ते 250 लोकांना आम्हाला परत पाठवावं लागलं जागा नाही म्हणून. तर ज्यांना ज्यांना अभ्यास जवळात कार्यशाळेत यायचं आहे त्यांनी पहिली त्याची नोंद करा, जेणेकरून तुम्हाला निराश व्हावं लागणार नाही. नक्कीच मित्र, या कार्यशाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्या तुम्हाला श्रीमंतीकडे नेत असतात. याच कार्यशाळेची नोंद करून घ्या. स्क्रीनवर दिसत आहेत 27 तारखेला नाशिक येथे मोफत कार्यशाळा होते, 28 तारखेला औरंगाबाद येथे मोफत कार्यशाळा होते, तर 28 तारखेलाच पुणे येथे विशेष कार्यशाळा होते, मुंबई येथे 4 जून येथे विशेष कार्यशाळा होते, जी हळद लागवड, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि अर्थातच शेळीपालन याबद्दल होणार आहे. तर 4 तारखेलाच सोलापूर येथे अभ्यास जबरा आणि प्रशिक्षण वर्ग अशी कार्यशाळा आहे, तर 4 तारखेला सातारा येथे मोफत कार्यशाळा आहे. या सगळ्या कार्यशाळे संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या ज्या नंबरशी कॉल करा, संपर्क साधा, प्रवेश घ्या आणि श्रीमंती व्हा. जाता जाता एकच महत्त्वाची आठवण, आपण दररोज सकाळी Zee24 तासवर भेटतोय. सकाळी 6:25 आणि अर्धा तास हा कार्यक्रम असतोय. आठवणीनं या कार्यक्रमाशी संपर्कात राहा, आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि इतरांनाही आवर्जून सांगा आणि श्रीमंत व्हा. परब्या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार.